पोचते पाचच्या घरामध्ये, पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि दोन बॉलच्या समाप्तीनंतर पाचवर जाऊन पोचले गेले. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय, फटका चांगला आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट, सुपर टायमिंग सहित मात्र चेंडूला वळवलं गेलं. चौकार, बॅक टू बॅक दोन बाउंड्रीज. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर तीन बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते नव या धावसंख्येवर. ग्रेट बॅटिंग, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता तुषार गरजच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते नऊ धावा. षडक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं हे प्रगतीपथावर पॉवर प्लेचं बंधन. पहिल्या पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत पॉवरफुल फलंदाजी तुषार गरजच्या बॅटमधून, दोन चौकार आल्यानंतर अधिराज्य आणि प्रतिबिंब यावेळेला उमटवलं गेलंय. ऑफ साईडला अप्रतिम फटका पाहायला मिळतो, सरळ चेंडू निघून जाईल. कमळाकर पाटील यांच्या स्वागतासाठी चौकार, या षटकातील तिसरा चौकार. गुड बॅटिंग. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 13 धावा. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता षटक क्रमांक पहिलं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅट मात्र वरून यावेळेला जरूर आपण पाहताय फिरवण्याचा प्रयत्न केला. चेंडू खालून निघून जातोय, बॅट मात्र हवेत जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता या चेंडूला, परंतु चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट झाला नाही आणि सरळ चेंडू विसावला गेला जलीश शिकच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होते. षडक क्रमांक पहिले या ठिकाणी कम्प्लीट झालं. पहिल्या चेंडूवर एक धाव आली, दुसऱ्या चेंडूवर दोन चौकार मात्र आपण पाहिलं तर लगातार दोन बॉलवर दोन चौकार आले. तर नंतर चौथ्या चेंडूवर डॉट बॉल आला, पाचव्या चेंडूवर चौकार आणि सहाव्या चेंडूवर डॉट बॉल येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 13-13 धावा. चारू यावेळेला गोलंदाजी मार्क वर येताना पाहायला मिळतोय. जसं गुड नेम धनंजय आपल्याला पाहायला मिळतो, परंतु निक नेम जर आपण पाहिलं तर पेट नेम आपल्याला पाहायला मिळतोय. चारू या नावाने जास्तीत जास्त प्रचलित होणारा हा खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. ऑन साईडला मनोहर नम सरांच्या बॅटमधून येतोय. राज ब्रँड ऑफ घिवली यांच्या स्वागतासाठी आमच्या कॅमेरामॅनच्या षटकार. षटकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. गोलंदाज सज्ज होईल यावेळेला मिस्टर चारू आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा मनोहर नम सर, जणू काही रिप्ले आपण पाहिलाय आणि त्याच रिजन मध्ये जबरदस्त क्रॅकिंग. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 25 घरामध्ये 25 रन्स. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला संदीप राऊत. हाडू मात्र पुढे सरसावत आहेत, मात्र यावेळेला चेंडूला फील्ड करेपर्यंत मात्र यावेळेला 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि तिहेरीने धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 28 धावा. 28 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. चेंडूने मात्र यावेळेला हाडू यांची परीक्षा घेतली आणि पाहता पाहता 3 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या.
अलकेश आताने ज्यावेळेला मात्र चेंडूला फक्त दिशा देत सिंगल त्या ठिकाणी मिळते. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 29 या धावसंख्येवर. जेल होऊ शकला असता परंतु यावेळेला आपण पाहत आहेत जेल काही स्वीकारला नाही. आणि इथे जर आपण पाहिलं तर रोहित पाटील आज रोया दादा खुश असतील आपल्या संघावर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. टॉट बॉल येत असताना संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ झाला, 29 धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक जर आपण पाहिला तर दुसरा आहे शेवटचा बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मनोहर नम यांच्याकडून पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, फेकी करेल, तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. मात्र जेल सोडण्याचा परिणाम कितपर्यंत सोसावा लागतो ही येणारी वेळ पुन्हा एकदा दर्शवली जाईल. धनंजय पाटील नवसईचा ब्रँड आपण पाहत आहेत, एक शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून सातत्याने आपण पाहत आहेत या खेळाडूला. राजेश गरत यांना आपण पाहू शकता, गेली कित्येक वर्ष खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलंय. उद्या संजय गरत यांची सुद्धा वर्णी लागेल. मात्र SS रियल टायगर्स सरपाडा या संघातून जयप्रकाश पाटील यांचा संघ, जग्गूदादा यांचा संघ आपण पाहणार आहोत उद्याच्या दिवसामध्ये. उद्याचा शेड्यूल कसा असेल तत्पूर्वी आम्ही जरूर अनाउन्समेंट करणार आहोत. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. टोटली 5 मॅच आपण पाहणार आहोत आणि शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला खूप घाई करावी लागणार आहे, कारण 7 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. डबला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. त्या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला शैलेश पाटील यांना चेंडू उलकावणी देत थर्ड मॅनला चेंडूला स्टॉप केलंय धनंजय पाटील यांनी. आणि फिकेपर्यंत 2 धावा आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी आपण पाहत आहेत पूर्ण केली जाते. या 13 आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 34 धावा, 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला प्रगतीपथावर आहे ते जवळजवळ तिसरं. निरंजन गरत, यतीन राऊत मॅचचा आनंद घेत असताना आणि त्यांच्या समवेत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत संपूर्ण सहकारी. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळतोय. जलीश शेख मात्र त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करतायत. राजेश गरत 40+ क्रिकेट अफलातून खेळत असताना पाहू शकतायत उजव्या हाताने. यावेळेला पाहिलं खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मात्र पुढे सरसावेल, ॲक्युरेट फेकी होते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 35 धावा, 35 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहे. षटक क्रमांक तिसरा आहे. तिसऱ्या षटकातील 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. पवन सुत नवली संघ प्रथम फलंदाजी करताना लेग ग्लान्स करण्याचा मनसुबा बनवला होता परंतु कोणताही कॉन्टॅक्ट न झाल्या कारणानं जय पवार सर वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावली गेले. संघ जाऊन पोहोचतो तो फलकावर 36 धावा, 36 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत 3 बॉलच्या समाप्तीनंतर. साईडला फटका तर अप्रतिम पाहायला मिळतो, दमदार आणि शानदार चौकार येत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल 4 धावांकरता चौकार. या चौकार आणि संघाची धावसंख्या मजबूत स्थितीमध्ये. पवन सुत नवली 40 धावांवर पोहोचला गेलाय.
मध्ये येणारा चेंडू होता, मनगडाचा वापर केला एकदा वेगाने मोसिन तारापूरवाला, मात्र पुढे सरसावेल फेकी करेल, तत्पूर्वी फंबलिंग होते, दोन धावा काही रोकू शकणार नाहीये. खूप चांगल्या प्रकारचं तालमेल अंडरस्टँडिंग यावेळेला आपल्याला पाहायला मिळते, दोन्ही फलंदाजांमध्ये बॉन्डिंग यावेळेला अप्रतिम आपण पाहू शकाल. हेच कॅल्क्युलेशन क्रिकेट असतं, जेव्हा षटकार चौकार येत नाही त्यावेळेला सिंगल डबल हे क्रिकेटमध्ये बेसिकला विसरून चालणार नाहीये, हे बेसिक क्रिकेटमधलं विसरत नाहीये तुषार गरत. आतमध्ये येणारा चेंडू बॅकफुटला गेलाय, फक्त दिशा दिली धनंजय पाटील चेंडूला फील्ड करेपर्यंत आराम के साथ या खेळपट्टीवर. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर लागली गेले, ती जाऊन पोहोचते फलकावर जवळजवळ 43 या धावसंख्येवर. 43 रन्स 3 षटकांचा खेळ 14.33 सरासरीने 43 धावसंख्या पोहोचली गेले. तत्पूर्वी घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम 40+ क्रिकेट एक धाव आरोग्यासाठी PDPL 2023 सीझन 1. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ 43 धावांवर धावसंख्या पोहोचली गेले. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय मिस्टर दिवेश पटेल. स्वतः शैलेश पाटील यांना आपण पाहतायत, एन्जॉय करतायत क्रिकेटला. क्रिकेटमध्ये याच गोष्टी खूप मायने राखतात, जेव्हा एखादा संघ मालक असतो त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा खेळाडूंवर दबाव न देताना त्या क्रिकेटला एन्जॉय केलं पाहिजे. त्यावेळेला ऑन साईडला अप्रतिम फटका जबरदस्त पाहायला मिळाला, तुषार गरजच्या बॅटमधून फ्लॅट 6 षटकार. घरामध्ये पोहोचली गेले एक आक्रमकतेचा सितारा, संयमी फलंदाज आणि शांत स्वभावाचा खेळाडू म्हणजेच तुषार गरत. डिसिप्लिन कसं क्रिकेट खेळावं हे सातत्याने जाणलंय या खेळाडूने. ज्यावेळेला तुम्ही चांगल्या पद्धतीने मात्र क्रिकेट खेळता त्यावेळेला कोणत्याही समालोचकाच्या माध्यमातून तुम्हाला त्याचं श्रेय मिळत असतं हे आपण सातत्याने जाणलंय. यावेळेला शैलेश पाटील मात्र थोडेसे फंबल झाले होते, चेंडूला फक्त फील्ड करेपर्यंत यावेळेला आपण पाहिलं थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. आणि मनोहर नम यांना सुद्धा माहिती आहे की तुषार गरत एक चांगला फलंदाज, त्याला सुद्धा स्ट्राईक एंडकडे आणणं फार मोठी माझ्यावर जिम्मेदारी आहे. कारण एखाद्या संघ मालक जेव्हा तुमची मात्र वर्णी लावतो त्यावेळेला त्या संघ मालकाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. असं नाही आहे की संघ मालक प्रत्येक सामने तुम्ही खेळा असं म्हणत असेल, परंतु त्या अपेक्षांचा मात्र जरूर तुम्ही चांगल्या प्रकारचा खेळ करत मात्र त्या अपेक्षा त्याच्या पूर्ण झाल्या पाहिजेत. कारण संघ मालक सुद्धा आपल्या कष्टाच्या घामाच्या पैशाने मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारचे पॅकर्स बनतात, त्याची कुठेतरी कदर किंवा जाण ही मात्र असायला हवी प्रत्येक खेळाडूमध्ये. ऑन साईडला खूप चांगल्या प्रकारचा फटका खेळला गेला, टक्कन आवाज आला, अर्थात स्वीट टायमिंग आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या अभिवादनासाठी येतोय षटकार.
पोचते तब्बल फलकावर 57 धावा, 3 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केले दिवेश पटेल ने। ऑफ साइड ला खूप चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला फक्त दिशा दिली गेली, एकदा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते। सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 58 धावा, 58 रन्स ऑन दी बोर्ड लागले। आता षड क्रमांक आपण पाहिला तर चौथं चार बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय 58 धावसंख्येवर, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। सरगम सरपाडाचं हे ऐतिहासिक मैदान, या मैदानातच अग्री प्रीमियर लीग पर्व 6 पार पाडलं गेलं होतं। यावेळेला तुषार गरजच्या बॅटमधून पुन्हा एकदा, यावेळेला मनोहर नामच्या बॅटमधून येतोय एक जबरदस्त करारा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, मनोहर नामच्या बॅटमधून येतोय खणखणीत दर्जेदार 40+ षट। तीन षटकार आतापर्यंत मोजलेत, ऑन साइड ला खेळला गेलाय, खूप चांगला फटका तर आहे, वी फॅक्टर मध्ये सिंगल त्या ठिकाणी मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला नाही, परंतु एक धाव निश्चित स्वरूपात आणि संघाची धावसंख्या पार्टनरशिप जर आपण पाहिली तर अर्धशतकीय भागीदारी यावेळेला पाहायला मिळते आणि 65 वर जाऊन पोहोचली गेली, खूप चांगली पार्टनरशिप आतापर्यंत यावेळेला पाहायला मिळते। परंतु पवनसुत नवलीच्या डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट येत नाही, एकदा यायला हवं टाळ्यांचा गजर, कारण दोन्ही बॅटर चांगल्या प्रकारची मात्र यावेळेला मैदानात कसरत करतायत आणि खूप चांगला खेळ आतापर्यंत ते दर्शवतायत। आणि इथून जर आपण पाहिलं तर 65 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत, गुड बॅटिंग बाय तुषार घरत अँड मनोहर नम सरांना आपण पाहू शकतायत। घेऊ एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया, 5व्या षटकाला प्रारंभ होईल। तुषार गरजच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आले 38 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल आणि मनोहर नम यांच्या बॅटमधून 26 धावा। आदरणीय जयप्रकाश पाटील जग्गूदादा या ठिकाणी उपस्थित होत असताना उद्याची वाट पाहत आहेत, एस एस रियल टायगर सरपाडा। एक धाव अर्जित केली जाते, संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 66 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत। गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर, पीडीपीएल 2023 हा शानदार सोहळा। शैलेश पाटील यांचा खोलवर चेंडू होता, लो फुलटा चेंडूला ऑफ साइड ला खेळला गेला, गॅप मध्ये आहे चेंडू, निघून जाईल अप्रतिम क्रॅकिंग स्ट्रोक चौकार। पहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 70 या धावसंख्येवर आणि 42 वर पोहोचला गेलाय तुषार घरत सुपर बॅटिंग। यावेळेला ऑन साइड ला जबरदस्त प्रहार, मॅग्निफिसेंट टायमिंग, दिस इज अ ब्युटिफुल अँड बिग ब्लास्ट, यूज अ 6-6। वर जाऊन पोहोचला गेलाय आणि इथून मात्र डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट होईल का, 50 धावा झाल्यानंतर चौथा फलंदाज ठरेल या स्पर्धेतला। पहिला फलंदाज राकेश पाटील कंचाड वाडा या संघातून खेळत असताना किल्ले खोज, यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक अप्रतिम, सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या मात्र कॉपीबुक स्टाईल मध्ये षटकार, बॅट दाखवायचे तुषार गरत अप्रतिम चहुबाजूने, मॅग्निफिसेंट टायमिंग सुपर बॅटिंग।
कॉपी बुक स्टाइल मध्ये तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा ऑफसाइडला जागा बनवली, रूम दिला, क्षेत्ररक्षक नाहीये, दुरून मात्र येईल तोपर्यंत चेंडू फरार, चार धावन करता चौकार। संख्या 85 वर जाऊन पोहोचले गेले, 85 रन्स ऑन द बोर्ड। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल, डान्सिंग डाउन द ट्रॅक ऑन साइडला, काय फटके खेळले ते या वेळेला, जबरदस्त नजाकत भरी शॉट, हरपन मौला खेळाडू या वेळेला मित्र म्हणे नफातुल्ला शॉट, सुपर अप्रतिम। या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल 91 धावा, 5 षटकांमध्ये आपण पाहिलेत जबरदस्त फटके चहू बाजूने, तुषार करत ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग, ब्रिलियंट टायमिंग बरोबर खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो या वेळेला। मात्र रावळेकर म्हणत असतील आपण गेल्याचं समाधान मिळालं, हरीश्वर किरी असतील प्राण भोई रुपयेची गरज सचिन आपण पाहत आहेत, मात्र सांगत असतील की गेल्याचं समाधान मिळालं, या मैदानात सार्थक ठरलं। रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप आतापर्यंत आपण पाहत आहेत जबरदस्त, आपण पाहू शकाल 91 धावा, मात्र यावेळेला शतकीय भागीदारी पाहायला मिळेल का, मनोहर नम सर आणि एका साईडला तुषार गरत, बड्डे गिफ्ट यावेळेला दिलं जाईल का पवनसुत नवली संघाच्या खेळाडूंकडून। 92 झालेले आहेत, लक्षात असू द्या 92 झालेले आहेत, तर कॅल्क्युलेशन क्रिकेट करताना मात्र यावेळेला लेखाजोगा आमच्यापर्यंत जतीन किनी, थोडीशी मिस्टेक झाली होती कम्प्युटरमध्ये त्याबद्दल सॉरी। 92 धावा फलकावर, या स्पर्धेला आर्थिक सहाय्य दीपकजी माच्छी मंडप आगवण जय यांच्याकडून 5,000 रुपये आर्थिक सहाय्य आलेत, मातोश्री बार अँड रेस्टॉरंट कुणाल घरत यांच्याकडून 2,500 रुपये। ऑफ साईडला फटका चांगला आहे, ऑन दी अप खेळला गेलाय, चेंडू मात्र निघून जाईल, काय कॉन्फिडंट होता न मनोहर नम यांना की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल, चार धावांकरता गुड शॉट, संघाची धावसंख्या 96 धावा। तदनंतर जयप्रकाश वसंत पाटील 2,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, विशाल परशुराम पाटील 1,500 रुपयांचं, 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य, दिवाकर काशीनाथ पाटील 1,000 रुपये। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता फर्स्ट स्लिप मधून चेंडू, मात्र यावेळेला शॉर्ट थर्ड मॅनला येतोय, शैलेश पाटील चेंडूला फील्ड करतील, धावसंख्या 97 घरामध्ये जाऊन पोहोचले गेले, खूप चांगली फलंदाजी, कोण म्हणेल 40+ क्रिकेट सुरू आहे, 9 तरुणांना लाजवेल असं क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, ऍब्सोल्युटली सुपर अँड ग्लोरियस बॅटिंग बाय 2 बॅटर। उलटॉस बॉल होता ऑन साईडला, पायावरचा चेंडू मात्र तुषार गरज सोडणार नाहीये, आणि यावेळेला 100 धावा कंप्लीट होत असताना जवळजवळ 102 स्टँडिंग ओवेशन यावेळेला होताना पाहायला मिळत आहेत, 103 धावा, क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत या दोन्ही बॅटरसाठी, अफलातून फलंदाजी 70 धावा तब्बल, मात्र तुषार घरत यांच्या बॅट मधून ब्रँड आहे नवलीचा, पवनसुत नवलीचा अनमोल हिरा, यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला आणि डगआउटच्या दिशेने चेंडूला धाडलं, इथे संघाची धावसंख्या 109 जाऊन पोहोचली गेली। तर मात्र जर आपण पाहिलं तर चेंडू आहेत शेवटचे 2 बॉल, शेष राहिले 76 धावांची खेळी, अफलातून कामगिरी करत असताना आपण पाहत आहेत। ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जलीश शेख, मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि इथे कोणतीही चुकी करणार नाहीयेत, गुड कॅच ऑफ द क्वालिटी आणि अतिशय सुंदर 76 धावांची खेळी करत, मात्र या खेळाडूला दाद द्यायला हवी, ऍप्रिसिएट करत असताना राजेश गरत आपल्याला पाहायला मिळत आहेत, जोरदार टाळ्यांच्या गजरात त्या डगआउटमध्ये स्वागत केलं जाईल, सुपर बॅटिंग, टाळ्यांचा गजर थांबणार नाही, अप्रतिम फलंदाजीचं पृथ्थकरण, स्टँडिंग ओव्हेशन, ज्या वेळेला तुम्ही चांगली कामगिरी करता त्यावेळेला डेफिनेटली खूप चांगल्या प्रकारची तुम्हाला प्रतिसाद मिळते, प्रशंसा या ठिकाणी मिळत असते आणि प्रशंसनीय मात्र या ठिकाणी पारी खेळली गेली, विलक्षण कामगिरी, सुपर बॅटिंग, जोरदार टाळ्यांच्या गजरात उभं राहून मात्र यावेळेला दाद दिली जाते, ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग,
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 109. शेवटचा बॉल मिलिंद पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहत आहेत. दिवाकर काशीनाथ पाटील यांच्याकडून 1000 रुपये, राकेश गावड 1000 रुपये, दीपेश चंद्रकांत पाटील 1000 रुपये, कमळाकर नारायण पाटील 1000 रुपये. या सर्वांचं करूया मनपूर्वक स्वागत. बाईच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने पुढे सरसावली गेली. संघाची धावसंख्या 110 वर जाऊन पोहोचली गेली. 110 धावा आणि 111 धावांचं टार्गेट, एक भलं मोठं. खऱ्या अर्थानं अमेरिका आणि न्यूयॉर्कची इमारती मात्र यावेळेला आलेखमध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु फाउंडेशन चांगलं यावेळेला बिल्ड करतील का येणाऱ्या या दुसऱ्या डावामध्ये, हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि 76 धावांची आक्रमकता काय असते, खेळी काय असते, याचं प्रत्यक्षीकरण दाखवलं. 7 षटकार तब्बल आणि 6 चौकार, बॉल फेस केले 21 आणि 21 बॉलमध्ये 76 धावा, अफलातून कामगिरी. एका साईडला मनोहर नम यांनी 13 बॉल फेस केले, 3 षटकार 1 चौकार, 32 धावांचा खेळ केला. आणि मिलिंद यावेळेला आपण पाहत आहेत 1 बॉल डॉट करत मात्र 0 वर राहिले. ही हाफ मॅच समरी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 18, तिसऱ्या षटकामध्ये 12, चौथ्या षटकामध्ये तब्बल 22, पाचव्या षटकामध्ये 27 आणि राजेशच्या गोलंदाजीवर आपण पाहिलं शेवटच्या षटकामध्ये 18 धावा. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाला मात्र यावेळेला 10 च्या वरती आपण पाहताय, सळू की पळो करून सोडलं आणि खूप चांगली अंडरस्टँडिंग फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या डावाला ब्रेक लागलाय, दुसऱ्या डावाला सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या आवाज ऐकूया. आमचे जवळचे मित्र युसुफजी सय्यद यांचा गोड आवाज आपण ऐकणार आहोत. भोईसरचा आवाज हिंदी आणि मराठी या दोन कॉम्बिनेशनमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी देऊया प्रथमला संधी, उर्वी डीजेला या आपण ऐकूया सुमधुर संगीत.
पहले गेले तर सीजन वन अप्रतिम स्पर्धा एक धाव आरोग्यासाठी बहादुर मास्टर कप मास्टर खेळाडू प्रत्येक विभागामध्ये मोडले गेले आणि 16 संघांमध्ये पाहिलं गेलं तर मास्टर खेळाडू पाहायला भेटतात. अप्रतिम दर्जेदार स्पर्धा तुषार घरत ब्रँड ऑफ नवली नवली नव्हे तर ब्रँड ऑफ पालघर असा खेळाडू पाहायला भेटला ज्यांनी अप्रतिम दर्जेदार 71 धावांची बहारदार खेळी साकली 7 षटकार 6 चौकार आणि आपली इनिंग सजवली आणि पूर्णपणे मंत्रमुग्ध केले प्रत्येक प्रेक्षकांना ज्यांच्या मैदानामध्ये आहे त्यांनी जी ऑनलाईन जोडले गेले असतील लगेच आज पाहिले असे तुषार घरत हा किती सुरेख फलंदाज किती शांत मनाचा शांत डोक्याचा त्याप्रमाणे किती सुरेख परंतु जेव्हा त्याची बॅट बोलते प्रत्येकाला सांगून जाते की तुषार घरत हा नाव फक्त नाव नाही हा ब्रँड आहे. सुरेखने खेळ साकारला बघा 111 धावांचं लक्ष मैदानाच्या आत 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिजित सरचा पहिला चेंडू जनीश शेखांना ऑफन तो गोलंदाजाचा खासा प्रयत्न होता धावण्याचा प्रयत्न केला गेला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि पंच नक्कीच कळतं वॉस इट इज अ व्हाईट 2 एक्स्ट्रा धावा 1+1 दोन धावाने श्री गणेश केला गेला 111 धावांचं लक्ष आहे. दोन धावा लगेच लगावल्या गेल्या 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला योगेश सर पाहायला भेटत एका बाजूला जनीश सर पाहायला भेटतील गोंधळ पाहायला भेटत मिस्टर अभिजित मुकणे मॅन फ्रॉम जव्हार असे गोलंदाज परत एकदा पाहिलं गेलं तर ऑफिस ग्रुप बाहेर शॉर्ट थर्डमॅन खेळाडू चेंडू फील करतोय पाहिलं गेलं तर पंच इंटेन्शन आहे परत एकदा पंच दोन्ही हा समांतर असतील धाबा अवांतर आतापर्यंत एकही चेंडू टाकून झाला नाहीये धाबा धाफलकर लगावल्या गेल्या 3 धाबा नक्की बरबाद हरिकेश किनी सर आणि प्राण बोल आपण सामन्याचा आनंद इकडे बसले प्रत्येकदा आपण मनापासून करूया आपला धन्यवाद. वळिया मैदानाच्या आतमध्ये 3 धाबा धाफलकर अजून एकही चेंडू टाकला गेला नाहीये 3 धाबा एक्स्ट्रा आहेत. यावेळेस मिस टाइम झालाय चेंडूकडे खेळाडू येईल तुषार घरात आणि करणार नाही चुकी योगेशला जावा लागेल मैदानाच्या बाहेर पहिला गडी पास झालाय तो म्हणजे OXY वॉरियर्स या संघाचा. राजेश घरत मैदानाच्या आतमध्ये पहिले दोन चेंडू 100 टाकले गेले त्यानंतर पाहिलं गेलं तर गडीबाद केला गेला नक्कीच पाहिलं गेलं तर पहिला सामना जिंकला तर दुसरा सामना गमावला होता तेव्हा 25 संघाने हिंदीमध्ये एक म्हण पाहिलं भेटते की फर्क इससे नहीं पडता की आप शुरुआत कहां से करते हो फर्क इससे नहीं पडता की आप शुरुआत कहां से करते हो फर्क इससे पडता है की अंत कहां पे करते हो. जरूर मैच गवाया था पिछला मगर इस टूर्नामेंट की बात की जाए आज के दिन के अंत काफी बढ़िया देखने को मिलेगी क्योंकि बड़ा लक्ष्य रखा गया है 6 ओवर में 111 रनों का लक्ष्य एक बड़ा लक्ष्य. तो चलिए मैदान के फिजिक बार अभिजीत सर की बाजी के स्ट्राइक पर राजेश सर नजर आएंगे यह बढ़िया गेंद है फिजिक बार मिस टाइम है डीप में खिलाड़ी मौजूद होंगे जब तक मनोहर मनोहर नाम से गेंद को फील्ड करेंगे तब तक माफ कीजिएगा फिलिम पाटिल वहां पर नजर आए थे एक खिलाड़ी नजर वहां पर देखा गया आप देखते देखते 2 रन पूरे किए गए 2 रनों के साथ स्कोर कार्ड की बात की जाए स्कोर कार्ड जहां पर जिस वक्त 5 अंकों पर गेंदों की बात की जाए 2 गेंदे 5 मनोहर नमक सर की बात की जाए तो बेहतरीन पारी उन्होंने भी खेली 13 गेंदे फेस की और 32 रन की खूबसूरत आला पारी उनके बल्ले से देखने को मिली. फिर से एक बार गेंद को उड़ाया डिप में खिलाड़ी मौजूद है बढ़िया फिली खूबसूरत बिल्डिंग आज मैदान के चारों तरफ इनफील्ड में तुषार घरत का नाम नजर आ रहा है बल्लेबाजी करते तुषार घरत फील्डिंग में तुषार घरत बेहतरीन कैच लपका बेहतरीन फील्डिंग भी की गई है. किरण सर विनंती कृपया आमचे मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्मान्य कनिष्ठ कार्यकारी सर आपल्याला नक्कीच बोलत आहेत पेशंटचे किरण सर प्लीज या आमच्या मुख्य व्यासपीठावर स्विच हिट करना चाहते थे यहाँ पर देख सकते हैं हम बिंदी गेंद आती भी जेली शेख की बात की जाए उनके बल्ले से भी तक इस प्रतियोगिता में रन नहीं आए हैं कहीं ना कहीं तो निराश होकर पिछला मैच तो जीता था पहला मैच गवाया था इस वक्त बल्लेबाजी क्रम में बल्लेबाजों को चेंज किया गया है संदीप राउत को रोका गया है जो सलामी बैटर थे उन्हें नीचे रखा गया है
सलामी बल्लेबाज करते योगेश आए थे, जल्दी मैदान के बाहर नजर आए। जड़ में रखा था, चॉप किया गया या बेहतरीन शॉट है। दो खिलाड़ी के बीच में गेंद निकल जाती है, बैकवर्ड पॉइंट पर जाते जाएंगे खिलाड़ी, गेंद को फील करेंगे तेजी से। दो रन पूरे किए गए हैं। दो रनों के साथ स्कोर कार्ड की बात की जाए, स्कोर कार्ड जा पहुंचे इस वक्त 8 अंकों पर 8 लग चुके हैं स्कोर कार्ड पर। हम देख सकते हैं 111 रनों का लक्ष्य है, मगर जिस तरह से तुषार का बल्ला बोला है मैदान के अंदर, उस तरह से एक बल्लेबाज को आतिशी बल्लेबाजी करनी होगी, उस तरह की बल्लेबाजी करनी होगी तब इस मैच को आप जीत सकते हैं। अगर आपको धैर्य और संयम के साथ बल्लेबाजी करना होगा, बड़ा लक्ष्य है। सफल होकर खिलाड़ी फ्लाइंग स्लिप खिलाड़ी मौजूद है, अपील की गई है, यहां पर उंगली उठी है, जाली इशे को भी जाना होगा मैदान के बाहर। क्या गेंदबाजी, क्या गेंदबाजी की गई। मैंने कहा ना कि फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो, फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो, फर्क इससे पड़ता है कि अंत कहां करते हो। खराब शुरुआत की गई थी, बात की था गेंदबाज मिस्टर अभिजीत सर द्वारा पहली 3 एक्स्ट्रा गेंदें डाली थी, 2 वाइड 1 सिंगल, उसके बाद पिछली छह गेंदों में मात्र 5 रन खर्च किए हैं। 2 सलामी बल्लेबाज को मैदान के बाहर भेजा है, यह बढ़िया कमबैक है। 1 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर रन लगे स्कोर कार्ड पर 8। आने वाली 30 गेंदें बनाने 103 103 रनों का लक्ष्य। पाटील आपला संघ क्वालिफाय झाला, खूप खूप शुभेच्छा। केवलजी पाटील पाहायला भेटतात, त्यांचं सुद्धा अभिनंदन असेल। लगेच आदरणीय सन्माननीय पालघर न्यूज नेटवर्क संपादक आदरणीय सन्माननीय पटेल सर आगमन झालं। या सर पटेल सर या, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आपला सन्मान केला जाईल। रोहितजी पाटील या, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावं। पटेल सर लगेच खूप धन्यवाद, आपण आमच्या या स्पर्धेला आपली भेट लगावली गेली पालघर न्यूज नेटवर्कचे अध्यक्ष। हॅलो, त्यांचं आगमन झालंय। पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग चे अध्यक्ष आदरणीय सन्मान केवलजी पाटील, तसेच पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग चे सल्लागार रोहितजी पाटील याचे शुभ हस्ते आपण प्रेमाची शॉल देणार आहोत। पाहिलं गेलं तर हा सन्मान आहे आणि भारताची पता पाहायला भेटते, प्रत्येक पाहुणे सन्मान करणे आमचं कर्तव्य, अतिथी देव भव म्हणून पाहिलं तर ताळ्यांचा गज झाला पाहिजे पटेल साहेबांसाठी। पुष्पगुच्छ तसं सन्मान चिन्ह दिलं जातं, खूप खूप धन्यवाद पटेल सर। आपण विराज म्हणू आमच्या सामन्याचा आनंद घ्या। आपण पाहतोय पहिला सीझन पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 40+ चा हा महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस संदीप च्या बाडून आला फटका, खेळाडू पाहायला भेटत चोंडा फील करतोय, थोडासा लगेच फंबल झाला परंतु काय सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या, 2 गडी बाद केले। या षटकाची गोष्ट म्हणजे मिलिंद पाटील यांना इंट्रोड्यूस केले गेले, पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या गेल्या, धावा आहेत त्या डबल फिगर मध्ये 10 येणारे। अजून पाहिलं गेलं तर चेंडू असतील 28 चेंडू बडबडीत विजयासाठी 101 विनोद पाटील सुद्धा पाहायला भेटतात इन ऍक्शन। यावेळी फटका सुरेख डीप मिड ऑफ मध्ये चेंडूला पाठवून दिलाय 4 धावांसाठी, धावपळ 4 ने पटकन ससावले गेले, धावसंख्येतून पोहोचले 14 या अंकावर, 14 धावा धावफलकावर, एकूण बनवायची नदीने विजयासाठी 97 धावांची गरज, 27 चेंडू। मी सांगितलं ना, लक्ष लहान किंवा मोठा नसतो, पाहिलं गेलं तर लक्ष आपण पाहिलं तर खूप मोठा असतो, परंतु प्रयत्न केला तर लक्ष नक्कीच खूपच लहान असतो। आपण पाहतोय पालघर न्यूज नेटवर्क चे संपादक आदरणीय सन्माननीय प्रितेश अश्विनो पटेल यांचं आगमन झालंय। धन्यवाद अशोक सर, आपण आपला बहुमूल्य वेळ काढून इकडे पोहोचलात। परतीचा चेंडूला उडवला आहे, सकाळच्या वरती चेंडूला खेळला गेला, डीप मध्ये खेळ जात आहेत, चेंडूला फील केला जाईल, तत्पर्यंत एकेरी धावाने समाधान मानावा लागेल। धावसंख्या 1 ने पुढे सरसावली गेली, धावसंख्या 15 या अंकावर 15। या षटकाची गोष्ट केली तर पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर एकेरी धाव, पहिल्या 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या गेल्या 7, 15 धावा धाफळकर पाहायला भेटत आपल्याला। यावेळेस पाहिलं गेलं तर फटका सुरेख आहे, डीप मध्ये खेळाडू पाहायला भेटताय, संधी निर्माण केली गेली, तुषार घरात करणार नाही चुकी, आज तुषार घरवंचा नक्कीच वारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय। आणि आपण पाहिलं गेलं तर पालघर न्यूज नेटवर्क 77,000 सबस्क्रायबर पाहायला भेटत आहेत या चॅनलचे, नक्कीच सर बेस्ट ऑफ लक असेल।
देवाचरणी प्रार्थना असेल 77,77,77,00,00 सत्कार हो आईचरणी प्रार्थना असेल पटेल साहेब आपल्यासाठी आपल्या चॅनलसाठी सुरेख काम तुम्ही करा जनतेच्या नक्कीच चांगल्यासाठी काम करा नक्की तुमचे सत्कार वाढतील तर नक्कीच पाहिलं गेलं तर 30 गडी बाद झालाय धावसंख्येची गोष्ट की धावा आहेत त्या मात्र 15 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतील शैलेश पाटील पाहायला भेटतील तर नक्कीच लक्ष मोठं होतं तसं दबाव पाहायला भेटला पहिल्या षटकाच्या पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला तो म्हणजे मिस्टर योगेश आणि पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गडी बाद झाला ते म्हणजे जलेश शेख आणि या षटकाच्या पाचव्या चेंडूवर गडी बाद झाला ते म्हणजे फलंदाज पाहायला भेटले आपल्याला मिस्टर संदीप राऊत मोठा फटकाच्या नादामध्ये मिसटाईम झाला चेंडूने उंची जास्त घेतली लांबी कमी यावेळेस बघूया उमरोळी गावाचा सितारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल शैलेश पाटील जितू रम्मी .com चे फाउंडर ज्यांनी इन्व्हेंट केलंय नक्कीच चांगला सपोर्ट सुद्धा केला आमच्या या स्पर्धेला तीच पाहायला भेटतात मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटरच्या रूपमध्ये गोलंदाज मिलिंद पाटील मॅन फॉर उमरोळी एक सुरेख अष्टपैलू खेळाडू यावेळेस बॅटची वरची कडा नक्कीच लगावली गेली पाहायला गेलं तर विनोद पाहायला भेटायचे फील कर डायरेक्ट परत डायरेक्ट हिट आणि यावेळेस पंचांकडे दाद मागितली गेली पंचांनी यस डिसन दिलाय नॉट आउट पॉपी कडे पोहोचले गेले षटक क्रमांक दुसरा संपला गेला 7.50 सरासरीने धावा जमा केला गेला आतापर्यंत 15 धावा 3 गडीच्या मोबदल्यामध्ये आपण वळूया डीजे मास्टरकडे धावसंख्या 2 ने पुढे ससावते धावसंख्या 2 पोहोचते 18 अंकावर 18 धावा धावपळ बनवायची आहेत विजयासाठी अजूनही 93 धावा 93 धावांचा लक्ष शील स्ट्रायकर फलंदाज पाहायला भेटत मिस्टर राजेश घरत त्याच्या बॅट मधून एक चौकार नक्कीच पाहायला भेटला आपल्याला फटका सुरेख बिडविकेटच्या वरतून पाठवून दिलाय सडक पे कडक येतोय यावेळेस अप्रतिम दर्जेदार षटकार पंच नक्कीच घोषित करतात नो बॉल पॉप पिकेटचा पुढे नक्की त्याचा पाय निघून गेला पंचांनी नक्कीच निहाळलं आणि यावेळेस 1+6 7 धावा धावफलक लगावले जातील धावसंख्या 2 पोहोचते ती म्हणजे धावफलकावर तब्बल 25 धावा आपण फ्रीचा चेंडू शील क्षेत्रसन्नामध्ये थोडस बदल होऊ शकणार नाही पाहिलं गेलं तर 25 धावा धावफलकावर फ्रीडचा चेंडू यावेळेस उडवलाय डीप मध्ये खेळाडू पाहायला भेटत परंतु चेंडू येतोय प्रयत्न चांगला केला होता सुरेख प्रयत्न ताळ झाला पाहिजे तुषार गर झाली परंतु चेंडू जात आहे त्यावेळेस
सर विनंतीशील साधिक सर या प्लीज थोड़स कन्फ्यूजन है चेंडू नक्की सुरेख रित गैदर के होता परंतु शेवटच्या षटकात पाय बाउंड्री के बाहर आला चाहता चेंडू होता का पाहायचं आपल्याला पक्का सुरेख खेळला होता प्रयत्न चांगला केला होता बघूया आपण सुधीर सर जोडल्यातून श्रीलाईव्हच्या माध्यमातून चिराग मेहर जोडले गेलेत फटका सुरेख फुलीच्या चेंडूवर पाहायला भेटला आपल्याला चेडू होता चांगला प्रयत्न होता तुषार संकेत कौतुक करावे लगे फटका राजेश सर बाडून चांगला पहला भेट बन सेफ ताड़ा तुषार गरज सा प्रतिम क्षेत्र पहा भेटला एक्शन रिप्ले मध्य नक्की पहा भेट पर धबा नक्की जमा के दोन धमसंख धंबो 27 धबा तुषार खरत नावाच वादळ आलं यावेळेस पैदारी चार बाजूने आपली बाहेर चेंडू होता यावेळेस पाहिलं गेलं तर बॅटची कडा नक्कीच लगावली गेली होती एवढा कॉन्फिडन्स होते गोलंदाज परंतु यष्टी रक्षक पाहायला भेटले आपल्याला त्यांनी जे प्रयत्न चांगला केला होता परंतु झेल सोडतायत यष्टी रक्षक एक धाव धावपळ जाऊन पोहोचेल 28 निशान घरत पाहायला भेटले आपल्याला नक्कीच सुरेख प्रयत्न होता परंतु कौतुक करावं लागेल दोन झेल टिपले गेले तुषार घरच्या माध्यमातून 76 धावा त्यांनी बनवल्या यावेळेस 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या सुद्धा सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं होतं त्याच्या माध्यमातून पाहायला गेलं तर यावेळेस बॅटर स्ट्राईकवर शैलेश पाटील टॅप केला गेला गोलंदाजच्या डोक्यावर चेंडू खेळला गेला तुषार घरत पाहायला भेटत चेंडूवर त्या चेंडूला फील करतायत फेकी केली जाईल तत्परत एकेरी धावणे समाधान मानावं लागेल धावसंख्या पुढे सरसावे धावसंख्या पोहोचेल 29 धावा फलकावर षटक क्रमांक पाहायला गेला तर तत्परत तिसरा मार्ग असतो 4 चेंडू तर खेळ संपला गेलाय फुलटा चेंडू होता पाहायला गेला तर ऑन साइड खेळायचा प्रयत्न बॅट आणि चेंडू चांगला संपर्क झाला नाहीये शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल अजूनही पाहिलं गेलं तर एक वाईट चेंडू एक नो बॉल अशा प्रकारे आतापर्यंत 7 चेंडू टाकून झालेत या षटकाची गोष्ट केली आतापर्यंत धावा जमा केल्या गेल्या तब्बल 14 धावा या षटकामध्ये पाहायला भेटत 29 धावा लगावल्या गेल्या दोन सिंगल एक षटकार दोन दुहेरी धाव एक वाईट एक नो बॉल आणि एक षटकाराच्या माध्यमातून मिस टाइम झालाय तुषार करत खेळाडू होतो दुसरा खेळाडू त्याचं नाव आलाय राकेश परंतु पाहायला गेलं तर सुरेख क्षेत्ररक्षण 2 धाव परिपूर्ण केल्या गेल्या आपण पाहतो 111 धावांचं लक्ष दिलं गेलंय परंतु पाहिलं तर प्रत्येक क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू एक एक चेंडूवर मेहनत घेतोय त्यांना माहित आहे की लक्ष छोटा किंवा मोठा नसतो कारण की 36 चेंडू आम्ही खेळलेत आम्ही 110 बनवलेत समोरचा संघ समोरचे फलंदाज सुद्धा धावा बनवू शकता कारण की सामना संपला नव्हता नाण्याची एक बाजू आपण पाहिली होती नाण्याची दुसरी बाजू अजून सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा पाहिलं गेलं खेळ संपला गेलाय 3 षटकाच्या समाप्तीने धावांची गोष्ट केली 31 धावा 31 3 गडीच्या मोबदल्यामध्ये तर येणारे 18 चेंडू 80 धावा 26.66 ची सरासरी गाठावी लागेल त्यावेळेस लोड फुलटा चेंडू होता खेचला गेला डाऊन द ग्राउंड तुषार घरत पाहायला भेटत तुषार घरत आणि पाहिलं गेलं तर OXY असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे जतीन किनी आपण पाहतो जिकडे चेंडू जातो तिकडे तुषार घरत पाहायला भेटले आपल्याला दोन झिडली प्लेगले चांगलं क्षेत्र त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला असा सामना मैदानाच्या आतमध्ये 76 धावा कुठल्या गेल्या पहिल्या इनिंग्स मध्ये तिच्या बॅट मधून यावेळेस फटका सुरेख डीप मध्ये खेळाडू पाहायला भेटत खूपच वेगाने येतात राकेश आणि यावेळी दोन खेळाडू आले होते आणि झेल टिपला गेलाय राजेश यावेळेस मैदानाच्या बाहेर पाहायला भेटतील चांगली खेळी छोटी परंतु उपयोगी बॅक टू डगआउट 14 घरी राजेश गर्देच्या रूपामध्ये
तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतील धनंजय पाटील. धनंजय पाटील पाहायला भेटतील. बॅटर आले त्यावेळेस पाहायला गेलं तर सहाव्या क्रमांकावर चार गडी बाद झालेत. संदीप राऊत, जलीश शेख सर, योगेश्वर आणि राजेश्वर मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल मिस्टर धनंजय. षटक क्रमांक चौथा मार्गस्थ मिलिंद पाटील यावेळी गोलंदाज सज्ज होत आहेत. एक गडी बाद केला गेलाय. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू निशाण करत पाहायला भेटतात. सुरेख यशस्वी करत असताना आपण पाहतो यष्टींच्या मागे डॉट बॉल नक्कीच पाहायला भेटतात. सुरेख गोलंदाजी करतायत. दोन चेंडूचा खेळ तीन चेंडूचा खेळ संपला गेला. एक गडी बाद केला. एक धाव खर्च केला गेली. धावसंख्या पाहायला भेटते ती म्हणजे 32. फटका सुरेख आहे. गॅप मध्ये चेंडू खेळला गेलाय. खेळाडू पाहायला भेटत चेंडूवर येत आहेत. चांगला शतक केला गेलाय. स्वतःला बॅलन्स केला. चेंडूने अडवला आणि एकेरी धावाने समाधान म्हणाला की दोन्ही फलंदाजांना धावसंख्या एकने पुढे सहसावेल. धावसंख्या दोन पोहोचेल ती म्हणजे 33 धावा. धावफळक इकडून म्हणवायचे 78 धावांची गरज. येणारी मात्र 15 चेंडूचा खेळ बाकी असेल. आहा ऑफ टाईमचा चेंडू ऑन साईडला खेळला गेला. राकेश चेंडू खाली येत आहेत आणि राकेश करणार नाही चुकी. शैलेश पाटील यांना सुद्धा जावं लागेल मैदानीच्या बाहेर. अर्धा संघ बॅक टू डग आउट. पाचवा गडी बाद होतोय ओ एक्स वाय वॉरियर्स या संघाचं. आपण एवढीच धनंजय चारू चारू नावाने जास्त प्रसिद्धी भेटते फलंदाज. लोडपोटे चेंडू लाऊड एंड अपील बोर्ड वरती आल्या. पावलाने मैदानाच्या बाहेर. काय षटक टाकला जाईल मिलिंद पाटील यांच्या माध्यमातून. या षटकामध्ये तीन गडी बाद केले गेले. आतापर्यंत आपल्या स्पेलमध्ये प्रत्येक षटकामध्ये 39 धावा बनवाव्या लागतील. एका बाजूला मोहसिन तारापूरकर पाहायला भेटेल तर एका बाजूला पाहायला भेटेल फलंदाज मिस्टर धनंजय पाटील. गोलंदाज माफ सज्ज होतील. यावेळी मयूर घरत यांना इंट्रोड्यूस केलं जाईल. तो दो ओवर का खेल बाकी होगा. यहां से 78 बनाने देखा जाए तो यहां पर क्या मैच बना है. कल की आखिरी मैच की बात की जाए तो बढ़िया बल्लेबाजी की गई थी. 84 रनों का लक्ष्य रखा था. आज की बात की जाए तो आज भी हम देख सकते हैं जिस तरह से बल्लेबाजी की आखिरी मैच में 111 इस प्रतियोगिता का सबसे हाई स्कोर 110 लगाया गया था. और 110 रन की पार्टनरशिप हमने देखी पहले विकेट के लिए तुषार जी घरत और बल्लेबाज की बात की जाए मनोहर नम सर के बीच में. ये बढ़िया पार्टनरशिप ये अनब्रेकेबल पार्टनरशिप है. अभी तक देखा जाए तो इस पार्टनरशिप को ब्रेक किया जाएगा क्या. 109 रन की पार्टनरशिप आखिरी गेंद पर 22 का एक रन जरूर आया था. जो एक गेंद एक की पार्टनरशिप लगाई गई थी मिलिंद पाटिल और मनोहर नम सर के बीच में. इस वक्त उड़ाया डीप में किया. शॉट पर खिलाड़ी मौजूद है. मौका बना था मगर आखिरी वक्त पर गेंद पर पहुंच नहीं पाए. दूसरा लेना चाहेंगे. देखते देखते दो रन पूरे किए गए. गेंदबाज की बात की जब मयूर गेंदबाजी के लिए है. रनों की बात की जाए रन लग चुके स्कोर कार्ड पर 35-35. आने वाली गेंदों की बात की जाए 11 गेंदे बनाने हैं 76 इस मैच को जीतने के लिए.
76 रनों की दरकार इस वक्त। शॉट बढ़िया डीप में खिलाड़ी है तुषार गरत गेंद को फील्ड करते हुए नजर आएंगे, तब तक सिंगल बटोरा जाएगा। सिंगल रनों के साथ यहां पर एक एक कदम आगे चल रही है, मगर जो भी टीम इस प्रतियोगिता से बाहर हो रही है हम देख सकते हैं उनके मन में एक ऐसा सवाल होगा, क्या बेहतरीन प्रतियोगिता है, क्या खूबसूरत प्रतियोगिता है इस वक्त 40+ की। बड़ा शॉट खेलने के साथ बल्ला काफी तेजी से घुमाया था, मगर टप्पा करने के बाद गेंद नीचे रही, कीपर के दस्तानों में कोई रन नहीं, कोई रन नहीं, बिंदी गेंद आती भी। पहले तीन गेंदें डाली जा चुकी हैं, रन खर्च किए मयूर घरत ने तीन, आने वाली आखिरी तीन गेंदों का खेल बाकी होगा। पांचवी ओवर प्रगति पथ पर कॉमेंट्री बॉक्स एंड सेकंड बाजी के लिए तैयार मयूर घरत। इस वक्त बड़ा शॉट खेलने की चाहत थी, वहां पर खिलाड़ी हैं, जब तक शॉट गली में गेंद को फील्ड किया जाएगा तब तक एक रन का इजाफा। स्कोर कार्ड एक से ट्रैवल होता हुआ स्कोर कार्ड जहां पहुंचा इस वक्त हम देख सकते हैं 37 अंकों पर 37 रन लग चुके हैं स्कोर कार्ड पर। काफी मेहनत की जा रही है, हम देख सकते केवल जी पाटिल, संदीप जी राउत, जली शेख सर होंगे, संदीप जी हार्ड और जो भी हमारी कमेटी मेंबर्स जुड़े हुए सभी काफी मेहनत कर रहे हैं इस प्रतियोगिता को सफल बनाने के लिए। उड़ाया इस वक्त गेंद को डीप में, खिलाड़ी मौजूद हैं, मगर गेंद जाएगी इस वक्त आउट ऑफ द पार्क। ये आता हुआ मास्टर कप बेहतरीन सिक्सर। इस मैच में तीन कैचेस पकड़े हैं, बेहतरीन फील्डिंग का मुजारा पेश करते हुए। रनों की बात की जाए 43 लगे स्कोर कार्ड पर, विकेट नंबर की बात की जाए 7 विकेट अभी तक गवा चुकी है टीम। आखिरी 6 गेंदों का खेल बाकी होगा, 6 गेंद किस तरह से खेले जाएंगे उसके पहले हम चलेंगे डीजे मास्टर की तरफ, मिस्टर प्रथम चॉकलेट बॉय डीजे मास्टर। केवल पाटिल सर, केवल पाटिल सर कुटिस्थिर प्लेस इकडे, केवल पाटिल सर, केवल दादा अभिजीत मुकड़े आएंगे इस वक्त गेंदबाजी के लिए। दूर वाली छोर से पहली गेंद डाली गई इस वक्त, बेहतरीन शॉट डीप मिड ऑफ पर, खिलाड़ी मौजूद है मगर गेंद इस वक्त गेंद चली जाएगी मैदान के बाहर। 4 रन के लिए, 4 के साथ स्कोर कार्ड यहां पर आगे चलता हुआ स्कोर कार्ड जा पहुंचा इस वक्त 47 अंकों पर। नहीं बल्लेबाज इस वक्त मैदान के अंदर आए, देख सकते हम दिवेश पटेल, सर अपन एक सम्मान करना मुख्य व्यासपीठ पर जैसे सुरेख 3 दिवस अंपायर के लिए जेबी पैनल छीक सुरी अंपायर पहतो स्थलीस अंपायर साधिक राजापुरकर सर, या सर आपला एक छोटा सन्मान मुख्य व्यासपीठ केला जाईल गणेश कारबे सर शुभ हस्ते। यावेळेस फटका सुरेख चेंडूला पाठवून दिलाय, यावेळेस पाहिलं गेलं तर लांबलचक षटकार फलंदाज पाहायला भेटतो मोहसिन ताराबुरकरच्या बॅटमधून। बंटी कुंभार हे चित्र क्रिकेट टिप्पील आपण पाहतोय, प्रेमाची शॉल आणि पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन पंचांना सन्मानित करत आपण सांगतो, पंच जेव्हा मैदानाच्या आजबाज असते तेव्हा क्रिकेट हा डिसिप्लिनने खेळला जातोय, पंचाची भूमिका खूपच मोठी असते क्रिकेटच्या मैदानामध्ये। कुठल्याही स्पोर्ट्स मध्ये पंच म्हणजे पाहिलं गेलं तर पंचाची भूमिका करणं सोपं काम नाहीये, रखरखत्या उन्हामध्ये अंधारामध्ये फ्लड लाईट मध्ये आपल्या डोळ्यांच्या पापण्या उघड्या ठेवून प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मध्ये उभं राहतं आणि खूप सारं ऐकावं लागतं, परंतु पंचाची भूमिका तुम्हाला पार पाडावी लागते। असे पंच त्यांचा सन्मान केला गेला आणि या चौकाराने सुद्धा पाहिलं सन्मानित केलं जातील का, परंतु चांगलं क्षेत्रक्षण केलं गेलंय खेळाडू पाहायला भेटतंय। तर म्हणजे छोटा पॅकेट बडा थमाका मॅन फ्रॉम बिरबाडी विनोदजी पाटील पाहायला भेटत चेंडूला फील्ड करत असताना, संख्या पाहायला भेटते त्या फलकावर जाऊन पोहोचेल 55 धावा 55। काल नक्कीच वाढदिवस होता, आपण पाहिलं काल आपण प्रमोद सरांनी सुद्धा उल्लेख केला जागतिक वाढदिवस म्हणून साजरा केला जाईल येणाऱ्या पुढच्या काळामध्ये भारतामध्ये हा दिवस। फटका सुरेख आहे डीप मध्ये, खेळाडू आहे परंतु चेंडू निघून जात आहे मोसुलीच्या बॅट मधून, एक खणखणीत दणदणीत मास्टर कप चौकार।
मैदानाच्या आतमध्ये शेवटचे अंतिम दोन चेंडूचे खेळ बाकी आहे, परंतु मोहसिन तारापूरकर सुरेख फलंदाजी करतायत। शेवटच्या क्षणामध्ये आले, आतापर्यंत सहा चेंडू फस केले, तब्बल धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला भेटल्या, सतरा धावा नक्कीच त्याच्या बॅटमधून पाहायला भेटतायत। फ्लाइंग स्लिपला खेळाडू पाहायला भेटतो, तुषारजी करतो चौथा झेल या स्पर्धेमध्ये, हा सुद्धा रेकॉर्ड असेल, एका खेळाडूने चार झेल टिपले असतील। तुषार घरत यांच्या नावावर चार झेल टिपण्याचा कारणावर सुद्धा लिहिला जाईल। शेवटचा अंतिम चेंडू असेल इनिंग्स मधला, पाहिलं तब्बल धावा लगावलं गेलं धावफळकर, आतापर्यंत पाहिलं गेलं तर 59 धावा धावफळकावर आहेत, इकडून पाहिलं गेलं तर 52 धावाचं लक्ष असेल। विश्वनाथ वैती पाहायला भेटत, विश्वनाथ पाहायला भेटत। शेवटचा अंतिम चेंडू आहे, पाहिलं गेलं तर आतापर्यंत 8 गडी बाद केले गेलेत, 8 गडी बाद झाले संघर्ष। पाहिलं गेलं तर एक्स वाय वॉरियर्स नक्कीच लेग स्लिप, फर्स्ट स्लिप, शॉर्ट गली अशा सेक्शन लगावलं गेलंय। फटका सुरू, एक डीप मध्ये कॅड पाहायला भेटतो, यावेळेस काय करणं गेलंय, जेल सुटलाय, परंतु सामना यावेळेस जिंकला गेलाय। 60 धावा धावफलकावर, तब्बल 50 धावांनी एक मोठ्या मार्जिन संघ जिंकतो तो मंद। पाहायला गेलं तर पालघर तालुक्यामध्ये पवनसुत नवली हा नाव ब्रँड आहे, आणि आज पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये पाहायला गेलं तर पालघर डिस्ट्रिक्ट लीग मध्ये शेवटचा अंतिम सामना जिंकलाय 50 धावांनी पवनसुत नवली संघ। हार्ड लक ओएक्स वाय वॉरियर्स, आणि कॉंग्रेशन्स पवनसुत नवली संघ, खूप खूप कॉंग्रेशन्स। आपण पाहतो सव्वा संघ आपला भेटला गेला आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमधला।